महाराष्ट्र झोपड़पट्टी पुनर्विकास योजना के तहत जो इमारतें बनाई गई थी उसकी हालत झोपड़पट्टी से भी बदतर है। लोगों का कहना है कि यहाँ पीने के लिए पानी नहीं है, लाइट नहीं है, सफाई नहीं है, तो यहाँ कैसे रह पाएंगे? क्या है लोगों की दिक्कतें, आइए जानते हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा जो बीएचपीचा जो प्रकल्प 18 लोकांचा लाईट बिलचा आहे त्याच्यासाठी बरेचसे आम्ही महानगरपालिका असो एमएससीपीला आम्ही बरेचसे लेटर देऊन त्यांनी काय अजून त्या लोकांना काही न्याय दिलेला नाही। पण आज आम्ही मीडियाच्या मागे एक वेळा आम्ही हा विचार केला आणि इथपर्यंत पोहोचलो। जर ह्याला न्याय भेटला नाही तर आम्ही पुढं मोठं धोरण आंदोलन करू हे सांगू शकतो। अर्जुन श्रीपती चंदनशिवे, माझं एकच म्हणणं आहे साहेब की जे 18 लोकांना मीटर नाही दिलेले महानगरपालिकेने पैसे न भरल्यामुळे एमएससीबी मीटर आमच्या घराला लावत नाही, तरी आमची जी मीटरचे पैसे आहेत ते महानगरपालिकेने एमएससीबीकडे भरावा आणि आम्हाला ताबडतोब मीटर देण्याची कृपा करावी, हीच विनंती आहे आमची। कारण 3.5 वर्षापासून आम्ही अंधारामध्ये राहतोय, आणखी किती वेळेस तुम्ही आमची परीक्षा बघणार आहे? महानगरपालिकेचा बीएसपी प्रकल्प बघितला आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते असा प्रकार खऱ्या अर्थाने दिसतोय। सर्व इंदिरानगरची मंडळी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष उदय जाधव साहेब यांच्याकडे आले आणि ह्यापूर्वी पण आमचे जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथप्पा शिंदे यांनी विधानभवनात खऱ्या अर्थाने हे विषय मांडलेले आहे। आमची महानगरपालिके आणि एमएससीबीला कळकळची विनंती आहे की तुमची जी भांडणं आहे ना ती मिटवा। कारण काय होतं, तुमच्या भांडणामुळे ह्या गोरगरिबांची जी 18 नागरिक आहे यांचे आज खऱ्या अर्थाने मीटर देत नाही, अंधारात आहे। मग यांच्या मुलांचं शिक्षण असेल किंवा यांचं आजारपण असेल एवढं त्रासदायक आहे। पुढच्या काळात ह्या मीडियाद्वारे मी विनंती करेन की उद्या एखादी इथे आत्महत्या झाली तर याला जबाबदार एमएससीबी आणि महानगरपालिकेचा एवढंच सांगतो। धन्यवाद। मी दीपक तुकाराम थोरात इंदिरानगर विकास संघाच्या वतीनं व रहिवाशांच्या वतीनं मी एवढीच अपेक्षा करतो आपल्याकडून की या केडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्याकडून जो काही भोंगळ कारभार झालेला आहे आणि ज्या लाभार्थी ज्या जो लाभार्थ्यांना त्रास होतोय जसे आपण पाहिलं की ट्रान्झिस कॅबमध्ये अजूनही 25-30 अशी लोक आहेत बेघर आहेत त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे। तेवढीच अपेक्षा करतो की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती। कोणार्क अपना शहर अपनी बातें।